देशातल्या खासगी साखर कारखान्यांचे जी संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले रोहित पवार आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर आज अजित पवारांना एक धक्का देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं झाला आहे. एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यामध्ये भाजपशी संबंधित असणारे 6 कारखाने अडचणीत होते. त्या कारखान्यांना कर्ज देखील मिळणार होतं, मात्र काही आचक जाचक अटी अजित पवारांच्या वतीनं घालण्यात आल्यात आणि त्यामुळे आम्हाला अडचणी होत आहेत अशा भाजपच्या आमदारांना तक्रारी केल्या आणि आता जो जी आर इम्प्लिमेंट करण्यात आला होता तो मागे घेण्यात आला. आपली काय प्रतिक्रिया? बघा, NCDC जे केंद्रातली बँक आहे, पूर्वीसुद्धा त्या बँकेने अनेक कारखान्यांना निधी दिला होता. पण निधी देत असताना त्याची एक प्रोसेस असायची की राज्य सरकारकडनं एक गॅरंटी दिली जायची, तसंच काही जाचक अटी त्या कारखान्यावरसुद्धा टाकल्या जायच्या, जेणेकरून असं होऊ नये की पैसे कारखान्याला घेतले आणि तिथलं जे काही हे असतात म्हणजे चेअरमन आणि त्यांचे सदस्य तो पैसा चुकीच्या पद्धतीने वापरू नये म्हणून एक काही अटी पूर्वी असायच्या. त्याच अनुषंगाने आदरणीय दादांनीसुद्धा तशाच अटी यंदासुद्धा ठेवल्या. पण कदाचित भाजपला असं करायचं आहे की खिरापत जसं आपण वाटतो ना, हा सरकारचा पैसा नसून हा लोकांचा पैसा आहे. पण आपल्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांना आपल्याला मंत्रिपद देता आलं नाही, आपल्याला त्यांना खुश ठेवायचं आहे, या अनुषंगाने 100-100 कोटी रुपये असंच वाटल्यासारखं ते देण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता कारखाना आणला अडचणीत ह्यांनी आणि त्यांनाच राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता पैसे देत आहे आणि अटीसुद्धा शिथिल केलेल्या आहेत. म्हणजे परत पैसे नाही दिले तरी चालेल, हे पैसे तुमच्यासाठीच, असं कुठंतरी भाजपचं म्हणणं आहे असं दिसतंय. आता अटी दादांनी टाकल्या, खरं तर ते फायनान्स मिनिस्टर आहेत आणि त्या अटी टाकूनसुद्धा जर GR मागे घ्यावा लागत असेल तर या सरकारमध्ये काहीच अलबेल नाही याचा एक अंदाज कुठं ना कुठंतरी आपल्या सर्वांना आता बघायला मिळतो आहे. पण ही जी खिरापत वाटली जाते आहे हे स्वतःच्या खिशातून देत नाहीत, हे लोकांच्या खिशातून, हे कुठंतरी विसरलेत. आणि ह्याच्याचबरोबर काही अजून चांगले कारखाने आहेत ना, विठ्ठलसारखा पंढरपूरमध्ये असणारा कारखाना आहे, त्यालासुद्धा मदत द्या ना तुम्ही. एकांना यांना देता भाजपच्या नेत्यांना, दुसरे काय, शेतकरी शेतकरी नसतो का? सगळीकडचे शेतकरी शेतकरी, पण हा सुद्धा भेदभाव केला जातो आहे आणि ही खिरापत कुठंतरी वाटायची म्हणून वाटत आहेत असा आमच्या सगळ्यांचा दावा आहे. आणि अशा पद्धतीने पैसे देणं हे योग्य नाही. शेतकऱ्याचे पैसे द्या, पण मग तो जो पैसा अधिकचा त्यांना मिळेल त्यात जर तुम्ही राजकीय गोष्टींसाठी पैसा वापरला, म्हणजे आमदारकीसाठी लढण्यासाठी, नाही तर उद्या जाऊन ते हे कितपत योग्य आहे? तुमची काय भूमिका राहणार आहे? कारण की इतर देखील साखर कारखाने त्यांना मदती मिळत नाही आहेत, ते देखील ओरडत आहेत, आमच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही. तुम्ही तर राष्ट्रीय लेवलला काम केलं. एक तर ज्या नेत्यांच्या कारखान्याला पैसे आले आहेत, ज्यांनी FRP थकवली आहे, डायरेक्ट शेतकऱ्याला पैसे द्या. FRPचाच विषय आहे ना, डायरेक्ट शेतकऱ्याला पैसे द्या. आणि समजा जर तिथं कामगार असतील, त्यांचं काही थकेल असेल, द्या. बाकी पैसे डायरेक्ट तुम्हाला कारखान्याला द्यायचं कारण काय? मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं आहे का की तो पैसा तिथं आला पाहिजे, त्यातून मग वेगळ्या पद्धतीने तो पैसा बाहेर आला पाहिजे आणि मग तिथल्या नेत्याला तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून स्ट्रॉंग करता, असा विषय का? तुमचं थेट असं म्हणणं आहे की एका बाजूनं या सगळ्या आमदारांना सांभाळण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना ते पैसे वापरण्यासाठी दिले जातात का? आता असंच म्हणायचं ना, एवढ्या अटी तुम्ही शिथिल करून देत असाल आणि समजा तिथल्या डायरेक्टरला असाच विश्वास नसेल की आमची प्रॉपर्टी आम्ही लिहून देत असताना अरे हा पैसा उद्या परत आम्हाला फेडता येईल का, असा जर प्रश्न आजच त्या लोकांना पडत असेल म्हणजे हा पैसा डुबलाच ना. आणि त्याच्याच अनुषंगाने बाकी इतर जे कारखाने आहेत, कॉपरेटिव्स आहेत, प्रायव्हेटला द्या असं आम्ही म्हणत नाही, पण विठ्ठलसारख्या अशा कारखान्यांनासुद्धा तुम्ही मदत करा ना. म्हणजे पंढरपूर म्हणजे तिथं आपण सर्वजण भक्त म्हणून तिथं जात असतो. ज्या कारखान्याला विठोबरायाचं नाव आहे, ताकद आहे, मोठा कारखाना, त्या भागासाठी महत्त्वाचं आहे, त्याला तुम्ही पैसे देत नाही, तो बिचारा अडचणीत आणि असे अनेक अडचणीत. पण भाजपचे नेते जिथं आहेत तिथं तुम्ही पैसा असा पाण्यासारखा देत आहात, हे योग्य नाही. आणि शेतकऱ्याचे पैसे अडले असतील ना तर शेतकऱ्याला डायरेक्ट तुम्ही देऊन टाका आणि कामगारांचं असेल डायरेक्ट द्या. बाकी कुठेतरी कारखान्याली एफिशियन्सीसुद्धा वाढवली पाहिजे ना, मग अडचणीत येतात, पैसे देतात आणि अडचण कधीच सुटत नाही. काल जिल्हाध्यक्षांची सर्व शरद पवारांना बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जिल्हाध्यक्षांना ज्यावेळेस एका विषयासंदर्भात बोललं होते की सध्या शरद पवारांवर मोठ्या प्रमाणामध्ये समोरच्या पक्षाकडून गटाकडून टीका होती आहे. छगन भुजबळांच्या बाबतीत त्यांना असं बोलताना म्हटलं की जर त्यावेळेस तुम्हाला राजीनामा घेतला नसता तर तुम्हाला अटक करायची वेळ आली असती. या सगळ्या गोष्टींकडं कसं बघताय तुम्ही आणि साधारणपणे ज्या टीका ज्या पद्धतीनं होत आहेत शरद पवारांवर त्याकडे कसं? आता मुंडे साहेबांनी जी सभा बीडमध्ये घेतली होती तिथं भुजबळ साहेब बोलत होते आणि भुजबळ साहेब जेव्हा पवारसाहेबांच्या बद्दल बोलले आणि नकारात्मक बोलले मुंडे साहेबांच्या सभेमध्ये, तिथं असलेल्या लोकांनी त्यांना शांत केलं ना. याच्यावरनं समजून घ्या की लोकांना तुम्ही जे म्हणत आहात ते पटत नाही. लोक त्या सभेला का आले होते, तुम्ही सत्तेत आहात,
तुम्ही कृषिमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही विविध विभागाचे मंत्री आहात, तिथे येऊन काहीतरी तुम्ही जाहीर कराल, तुम्ही आज जी दुष्काळाची परिस्थिती, दुष्काळ जाहीर कराल, नाही एक पॅकेज तुम्ही जाहीर कराल, पण तसं काहीच झालं नाही. आणि उद्या तिथं जाऊन तुम्ही साहेबांच्या विरोधात बोलत आहात, त्यामुळे आम्ही बोलण्यापेक्षा लोकांनी त्यांना शांत केलं हाच एक केवढा मोठा संदेश आहे की लोकांना आणि खास करून महाराष्ट्राच्या लोकांना अशा पद्धतीने खोटं नाटक करून मोठ्या नेत्याला कुठेतरी तुम्ही वेगळ्या बॉक्समध्ये दाखवता, निगेटिव्ह ह्याच्यामध्ये दाखवता, नकारात्मक, हे लोकांना पटत नाही. कारण का लोकांना तुम्ही बोलता ह्याच्यावर विश्वास राहिलेला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन ज्या पद्धतीनं कारवाया झाल्या होत्या, याच्यामध्ये रश्मी शुक्लांचं फोन टॅपिंग प्रकरण, दुसरं सौरभ त्रिपाठी आंगाडी या प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाई झाली होती, ते फरार देखील होते. या दोघांनाही आता सेवेत घेण्यात आलेलं आहे. रश्मी शुक्लांना तर क्लीन चिट मिळाली अशी देखील एक चर्चा आहे. या गोष्टींवर कसं बघता तुम्ही, ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या कारवाया मागे घेतल्या जातात? आता कारवाई आज मागे घेतली आणि तेव्हा कारवाई झाली होती. त्याचं मुख्य कारण होतं की फोन टॅपिंग हे विदाउट परमिशन केलं गेलं होतं आणि इलेक्शनच्या काळामध्ये केलं होतं. म्हणजे अधिकाऱ्याचा वापर आणि तिथं असणाऱ्या यंत्रणेचा वापर हा राजकारणासाठी तुम्ही केला, तो खऱ्या अर्थाने सामान्य लोकांच्या सेवेसाठी करण्याचा असतो. पण तसं न करता ते तुम्ही केल्यानंतर त्यांच्या कारवाई झाली, मग आता त्यांना क्लीन चिट दिली. म्हणजे हे सरकार अधिकाऱ्यांनासुद्धा राजकीय दृष्टिकोनातून वापरण्याचा प्रयत्न हे पूर्वी करत होतं, आजही करणार, असा एक संदेश देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. कुठे दमदाटी नाही तर बघा, आता आम्ही त्यांना परत आणलेलं आहे आणि आम्ही परत ह्या गोष्टी चालू करू, हा एक सटल वेमध्ये पद्धतीमध्ये कुठेतरी एक संदेश लोकांना आणि इतर नेत्यांनासुद्धा देतात असं माझं मत आहे. बीडची सभा पार पडली, त्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करण्यात आला. एकीकडे राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं खर्च होतो. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. बघा ना, म्हणजे पूर्वीचेच पैसे अजून लोकांना वेळेवर मिळालेले नाहीत. जे काही सातत्याने जो पाऊस झाला होता, इन्शुरन्सच्या बाबतीतसुद्धा आत्ता बऱ्यापैकी म्हणजे 21 दिवस झाले बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही आहे. मंडळं जी आहेत ते पावसाअभावी तिथं अडचणीत आहेत आणि त्याच्यात आत्ता 25% इन्शुरन्सचा पैसासुद्धा मिळावा त्यासाठी बैठका होणं फार महत्त्वाचं आहे. पण तशा पद्धतीने कुठेही बैठका झालेल्या आपण सर्वजण बघू शकत नाही. टँकरच्या बाबतीतसुद्धा अतिशय वाईट परिस्थिती, प्रायव्हेटली टँकर लावावे लागतात, त्याच्याचबरोबर चारा छावण्या आज लावण्याची जरूरत असतानासुद्धा त्याबाबतीत कुठलीही बैठक झाली नाही. म्हणजे राजकीय कार्यक्रम मोठे होतात, मोठ्या प्रमाणात खर्च केले जातात आणि त्याच्याचबरोबर तुम्ही फक्त बीडच्या सभेबद्दल बोलणं मला वाटतं की त्याच्यापेक्षा अजून एक आहे की हे जे शासन आपल्या दारी आहे त्याच्यात वायपट जो खर्च चालला आहे 7-8 कोटीचा ऑफिशियली, हा सुद्धा कुठेतरी थांबला पाहिजे ना. म्हणजे लोकांना जी सेवा तुम्ही घरी दिली पाहिजे ती न देता तुम्ही राजकीय कार्यक्रम घेतल्यासारखं एका ठिकाणी बोलावता, पब्लिकला त्रास होतो, बसेस तुम्ही घेता, लोकांना बसेस मिळत नाही आणि 7-8 कोटी तिथं खर्च केला जातो, पंडॉल वगैरे करायची जरूरत नाही ना. पण तुम्हाला कुठंतरी लोक तुमच्या सभेला येत नाही, तो आणण्याचा प्रयत्न तुम्ही शासनाचा पैसा वापरून करत असाल, तर हा 8 कोटी रुपये खर्च प्रत्येक ह्याला सभेसाठी तो तुम्ही दुष्काळासाठी वापरा ना, नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी वापरा, नाही तर आता जे 1500 कोटी तुम्ही लोबाडताय सामान्य मुलांकडनं त्याला हा पैसा वापरा ना. हे ह्यांना कळणार नाही ना, ह्यांना भपकेबाजी आणि कुठेतरी फक्त जाहिरातबाजी एवढंच कळतं मला असं वाटतं. शेवटचा प्रश्न, जळगावला आता सभा पार पडणार आहे, पुढचं शेड्यूल कसं आहे? नागपूरला सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबरमध्ये सभा होणार असं कळतं आहे, आंबेगावच्या बाबतीत अजून काही निर्णय झाला नाही? पुण्यामध्ये एक सभा नक्कीच घेतली जाईल, ती कुठं अजून काही ठरलेलं नाही. त्याच्याचबरोबर बुलढाण्याला कदाचित घेतली जाईल आणि जी आता जळगावची सभा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होईल. आता मोठ्या प्रमाणात म्हणजे लोक मोठ्या प्रमाणात येतात, असं काही खर्च आम्ही इव्हेंट काही करत नसतो. आणि मग तिथे आणि काल जी जिल्हा अध्यक्षांची बैठक झाली, तिथं चर्चा झाली, त्यातून पवारसाहेब एकच समजून घेण्याचा प्रयत्न होता की जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, शेतकरीची काय आहे, मुलांची काय आहे, आणि ह्याच्यातून मग कदाचित पवारसाहेब ज्या ज्या ठिकाणी जातील तिथं शासनाला प्रश्न विचारतील की काय झालं, शेतकऱ्याला ही अडचण आहे, असा एक कदाचित पुढचा मोड असेल असं आम्हाला वाटतं. काल एक दिवसभर गोष्ट चर्चेत होती, अचानक विद्याताईंना पदावरून दूर केलं आणि रोहिणी खडसेंच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली. नाही, अचानक नाही, चर्चेतून झालं आणि त्याच्यामध्ये त्यांना आत्ता जे पद मिळालं आहे ते आजच्या परिस्थितीमध्ये पार्टीची भूमिका सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते पद त्यांना तिथं मिळालेलं आहे, त्यामुळे ते पद आजच्या परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि राहिला प्रश्न महिला अध्यक्षांचा, ताईंना फिरणं कधीकधी योग्य नव्हतं, त्यामुळे आता रोहिणीताई अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथं असणारे संघटन वाढवण्यासाठी फिरतील. आपण पाहिलं असेल की एकंदरीतच जो कालचा प्रदेशाध्यक्षपदाबाबतचा निर्णय होता तो अचानक घेतला गेलेला नाही आहे. सध्याची परिस्थिती आणि पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी रोहिणी खडसे यांना ही संधी दिली गेली असं रोहित पवारांना म्हटलं आहे.
कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.